हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य याकरिता जो महत्त्वपूर्ण विषय आहे आर सी सी यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत व्हिडिओची जी लँग्वेज असणार आहे ती मराठी असणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट स्ट्रक्चरमध्ये रेनफोर्समेंट म्हणून याचा समावेश होतो इन रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट स्ट्रक्चर द स्टील रेनफोर्समेंट कन्सिस्ट ऑफ चार ऑप्शन आहेत काळजीपूर्वक बघा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्वांचा वितरिमित्तानो या ठिकाणी समावेश केला जातो म्हणजेच काय डिफॉन बार त्यानंतर कोल्ड ट्विस्टेड बार तसेच माइल्ड स्टील अँड मिडियम टेन्सेल स्टील बार यांचा उपयोग केला जातो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दोन आहे कॉन्क्रीटचा दाब सहन करण्याची ताकद म्हणजेच काय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही त्याच्या ताण सहन करण्याच्या ताकदीच्या म्हणजेच टेन्सेल स्ट्रेंथच्या दहा ते पंधरा टक्के असते तर लक्षात घ्या हे जे विधान आहे ते चुकीचं आहे तर तुम्हाला याचं जर उत्तर येत असेल तर लगेच खाली कमेंट करून द्या त्यानंतर नेक्स्ट बुक क्वेश्चन क्रमांक तीन सिंगल रेन्फोर्समेंट बीममध्ये स्टील रेन्फोर्समेंट डॅडशमध्ये बसवितात इन सिंगली रेन्फोर्समेंट बीम स्टील रिन्फोर्समेंट इज प्रोव्हायडेड इन तर जे ऑप्शन आहेत त्यापैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए टेन्साइल झोनमध्ये बसविले जाते त्यानंतर ता नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक चार बघ्यात सिम्पली सपोर्टेड आर सी सी बीमध्ये रिन्फोर्समेंट डॅडशमध्ये बसवितात इन सिम्पली सपोर्टेड रिन्फोर्समेंट कॉन्क्रीट बीम द रिन्फोर्समेंट इज प्लेस्ड ऑप्शन आहेत बिलो न्यूटलॅक्सिस अबोव न्यूटलॅक्सिस ॲट न्यूटल ॲक्सिस ऑफ दिस तर राईट ॲन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए बिलो दिस न्यूटलॅक्सिस बसविला जातो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पाच कॅन्टेलिव्हर बीममध्ये टेन्साईल झोन न्यूट्रल ॲक्सिसच्या वरती असतो तर हे जे विधान आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे तर लक्षात घ्या हे जे विधान आहे ते अगदी बरोबर आहेत म्हणजेच इन केस ऑफ कॅन्टेलिवर बीम द टेन्साईल झोन इज अबो दी न्यूट्रल ॲक्सिस तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या स्थापत्य अभियांत्रिकेची परीक्षा जवळ आली आहे आणि जर तुम्हाला अगदी क्वालिटी मटेरियल जर पाहिजे असेल तर आपल्याकडे पंधराशे प्लस प्रश्न आहेत लँग्वेज जी आहे ती आहे मराठी प्लस इंग्लिश याची जी प्राइस आहे ती आहे टू फोर्टी नाईन परचेस करण्यासाठी त्र्याण्णव पंचवीस साठ सौ यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने लक्षात घ्या जर आपल्याला इंग्लिशमध्ये जर क्वेशन बँक हवी असेल तर आठ हजार प्लस क्वेशन अवेलेबल आहेत प्राईज आहे चारशे परचेस करण्यासाठी तुम्ही त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठस यावर व्हॉट्सअप करा तर, question, तान सहन करण्याची ताकद ही त्याच्या दाब सहन करण्याच्या ताकदीच्या किती असते नॉर्मली द टेन्सल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट इज अबाउट डॅडॅश ऑफ इट्स कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ तर राईट आन्सर आहे दहा ते पंधरा टक्के इतकी असते त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सात जर बीमवरील लोड वाढले तर कॉन्क्रीटमधील टेन्सल स्ट्रेस डॅ डॅश तर काय होते तर ऑप्शन क्रमांक बी वाढतेच म्हणजेच काय इफ द लोड ऑन द बीम इज इन्क्रीज द टेन्सल स्ट्रेंथ इन द कॉन्क्रीट बिलो द न्यूट्रलॲक्सिस व्हील इन्क्रीज नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक आठ खोल बीम यासाठी डिझाईन केले जातात द डीप बीम आर डिझाईन फॉर तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बेंडिंग मोवमेंटसाठी फक्त डीप बीम हे डिझाईन केले जातात त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओला लगेचच लाईक करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक कर नऊ आयताकृती बीमधील जास्तीत जास्त स्ट्रेस हा सरासरी शरस्ट्रेसच्या किती पट असतो राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी एक पॉईंट पाच टक्के असतो म्हणजेच काय द मॅक्झिमम शेअर स्ट्रेस इन रेक्टँग्युलर बीम इज वन पॉईंट फाईव्ह टाइम्स ऑफ ॲव्हरेज शेअर स्ट्रेस त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दहा शेअर रिन्फोर्समेंट या स्वरूपात बसवितात शेअर रिन्फोर्समेंट इज प्रोव्हाइडेड इन द फॉर्म ऑफ तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एनी वन ऑफ दीज म्हणजेच काय वरील तीनपैकी कोणत्याही प्रकारे आपण शेअर रेन्फोर्समेंट बसू शकतो यामध्ये आहे व्हर्टिकल बार इन्क्लँड बार किंवा उभ्या व तिरक्या बारचे एकत्रीकरण म्हणजेच काय कॉम्बिनेशन ऑफ व्हर्टिकल अँड इंक्लँड बार त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक अकरा बीमच्या मध्यात शेअरिंग स्ट्रेस जर स्ट्रेस प्रॅक्टिकली नगण्य असतो म्हणजेच काय ॲट दी सेंटर ऑफ द बीम द शेअरिंग स्ट्रेस आर प्रॅक्टिकली निग्लिजिबल तर हे जे विधान आहे ते मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए अगदी बरोबर आहेत म्हणजे या विधानाबाबत आपण सहमत आहोत त्यानंतर ता नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक बारा टेन्साईल रिन्फोर्समेंटच्या बाजूला डॅडॅश डै डै व्यासाचे माइल्ड स्टील बार स्टीफर्स वापरतात स्टीपर्स कन्सिस्ट ऑफ टेन्साईल रेन्फोर्समेंट डायमीटर माइल्ड स्टील बार बेंट अराउंड दी ऑप्शन क्रमांक बी पाच ते बारा एम एम राईट आहे त्यानंतर ता नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तेरा आय एस फोर फिफ्टी सिक्स वन नाईन सेवन एट नुसार कॉलममधील उभ्या बारचा व्याज डॅडॅशपेक्षा पेक्षा कमी नसावा तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी बारा एम एम पेक्षा कमी नसावा नेक्स्ट क्वेश्चन बघूयात क्वेश्चन क्रमांक कर चौदा स्टील व कॉन्क्रीटमधील पृष्ठभागावर लांबीच्या दिशेत कार्य करणाऱ्या शेअरिंग स्ट्रेसला डॅडॅश म्हणतात तर राइट अँसर आहे ऑप्शन क्रमांक ए बॉन्ड स्ट्रेस असे म्हटले जाते द लॉजिट्युडल शेअरिंग स्ट्रेस ऍक्टिंग ऑन द सरफेस बिटवीन स्टील अँड कॉन्क्रीट आर कॉल्ड बॉन्ड स्ट्रेस नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पंधरा आय एस फोर फाईव्ह सिक्स वन नाईन सेवन एटनुसार एम फिफ्टीन ग्रेडच्या कॉन्क्रीटसाठी परमिसिबल बॉन्ड स्ट्रेंथ व्हॅल्यू डॅडॅश पर्यंत मर्यादित आहे तर ॲट आन्सर आहे वन न्यूटन एम स्क्वेअर इतकी मर्यादित आहे नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे क्वेश्चन क्रमांक सोळा विविध रॉडच्या कॉन्क्रीटकरिता डिफॉल्ड वारची स्ट्रेस प्लेन चारपेक्षा जास्त आहे इन द केस ऑफ डिफॉन्ट बा द व्हॅल्यू ऑफ स्ट्रेस फॉर व्हेरियस ग्रेड्स ऑफ कॉन्क्रीट इज ग्रेटर बाय डॅडिश दॅन दी प्लेन बार राईट आंसर आहे ऑप्शन क्रमांक बी वीस टक्के नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सतरा डिफॉम्ड बार्स हुकशिवाय वापरता येतात द डिफाऊन पार्स मे बी युज्ड विदाऊट हुक्स तर हे जे विधान आहे ते विद्यार्थी निमित्तानो अगदी बरोबर आहेत नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक अठरा आर सी सी भिंती बॉलमधील उभ्या रिटन फोर्समेंटमधील जास्तीत जास्त अंतर भिंतीच्या जाडीच्या ज्या ज्या डॅडॅजपेक्षा जास्त नसावे द मॅक्झिमम स्पेसिंग ऑफ व्हर्टिकल रिन्फोर्समेंट इन आर सी सी वॉल शुड नॉट एक्सिड डॅडॅज थिकनेस ऑफ वॉल तर राईट आन्सर आहे टू टाईम्सपेक्षा जास्त नसावे नेक्स्ट आहे क्वेश्चन क्रमांक एकोणावीस डबली रेनफोर्स्ड बीममध्ये स्टील रेन्फोर्समेंट कोठे बसवितात इन डबली रेन्फोर्समेंट बीम स्टील रेन्फोर्समेंट इज प्रोव्हाइडेड इन राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी ए व बी दोन्हीमध्ये म्हणजेच टेन्सेल झोन आणि कॉम्प्रेसिव्ह झोन यामध्ये बसवितात नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक वीस टी बीममध्ये फ्लसची जाडी ही स्लॅबच्या जा कवरसहित एकत्रित जाडी एवढी घेतली जाते द थिकनेस ऑफ फ्लेंज इन अ टी बीम इज टेकन इक्वल टू टोटल थिकनेस ऑफ स्लॅब इन्क्लुडिंग कवर तर हे जे विधान आहे ते बरोबर आहेत म्हणजेच या विधानाशी आपण सहमत आहोत तसंच लक्षात घ्या आपणाला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याकरिता नॉन टेक्निकल यासाठी जर सराव प्रश्नपत्रिका हव्या असेल तर आपल्याकडे एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये ज्ञान मराठी इंग्लिश आणि बुद्धिमत्ता यांचा समावेश केला आहे त्यासोबत चालू घडामोडींचा प्रश्नसंच हवा असेल तर जून दोन हजार बावीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत ती एकूण तीन हजार प्लस प्रश्न उपलब्ध आहेत प्राईज आहे नव्याण्णव रुपये परचेस करण्यासाठी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठसौ तीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने स्पेशल जी के प्रश्न देखील आपणाकडे आहेत यामध्ये चार हजार दोनशे प्लस प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत मल्टिपल चॉइस क्वेश्चन प्राईज आहे फक्त नव्याण्णव तसेच आपल्याला ॲप्टिट्यूडची क्वेश्चन बँक हवी असेल तर ती देखील आपल्याकडे आहेत ज्यामध्ये तेराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे एकोणतीस बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत तसेच इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे यामध्ये टॉपिक वाईज क्वेश्चन ऑनलाईन टेस्ट असे एकूण अकराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे कोणतीस तसेच मराठी व्याकरणाचे देखील टॉपिक वाईज तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन बँक बघायला भेटेल त्यासोबत ऑनलाईन टेस्ट देखील आहेत एकूण अठराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे कोणतीस यापैकी आपल्याला कोणतंही मटेरियल जर पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा तसेच लक्षात घ्या आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे डेली करंट अफेअर्स त्याला देखील जॉईन करून घ्या ज्यावर आपण डेली चालू घडामोडी प्रश्नांचा सराव करत असतो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू